हॅलो, मी सायली, सायली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पानगळा कसा शिवायचा ते सांगणार आहे आणि तो कॅनव्हस लावून पण कसा स्टिच करायचा ते पण सांगणार आहे. ओके, ही ब्लाऊजचा मागचा भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर ह्या ब्लाऊजची हाईट किती येते मी तुम्हाला सांगते. हे बघा, ब्लाऊजची हाईट आहे 14, त्यात आपण एक ऍड केला म्हणजे 15. ओके, त्यानंतर आपण गळा आणि शोल्डर एकूण टाकलेला आहे 5.5. हे बघा. ओके, त्यानंतर आपला मुंडा आहे 6. ओके, त्यानंतर आपलं छाती आहे 38. ओके, तर 38 चौथा भाग आहे 9.5. हे बघा इथे, आणि त्यात 1.5 ऍड केलं म्हणजे ते किती झालं 11. तर हे बघा, इथं 11 मार्किंग केलेली आहे आणि मी जसं सांगितलंय तसं आपण ही कटिंग करून घेतलेली आहे. तर अस्तर कटिंग केल्यानंतर आपण ब्लाऊज पीसचा भाग सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. ओके, तर याला आपण पानगळा करणार आहोत बॅक साईडला. पण त्या पानगळ्यासाठी सर्वप्रथम आपण काय करणार आहे, तर तो पानगळा जो आहे तो कॅनव्हास पेपरवर कटिंग करून घेणार आहे. तर तो कसा कटिंग करायचा ते सर्वात आधी मी तुम्हाला सांगते. ओके, हे बघा, हा कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे. आधी आपण टाकणार आहोत गळा रुंदी. तर गळा रुंदी हे बघा 2.5, मी इथे 2.5 मार्किंग करते. त्यानंतर आपला मागचा गळा आहे 9.5 आणि मार्जिनला अर्धा लागणार म्हणजे किती झालं 10. ओके, तर हे बघा, मी इथे 10 मार्किंग करून घेतलेले आहे आणि सेम इथे खाली पण 2.5 मार्किंग करून घ्यायची आहे. ओके, आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा सर्वात आधी. आलं का लक्षात, म्हणजे काय केलेलं आहे, आधी इथून 2.5 गळा रुंदी टाकली, त्यानंतर आपली गळ्याची उंची जी आहे 9.5, त्यामध्ये किती अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 10 मार्किंग केली आहे. इथून परत एकदा 2.5 मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा बॉक्स कम्प्लीट केलेला आहे. ओके, तर हे झाल्यानंतर आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर हे बरोबर असंच ठेवायचं आहे. शोल्डर थोडस किंचित आतून येणार, जास्त नाही, आणि याच्या बाहेरून आपल्याला जेवढा डीप पानगळा हवा आहे ना तेवढा काढायचा आहे. ओके, हे बघा ह्या पद्धतीने, आलं लक्षात. हे बघा, हा पानाचा शेप आपला आलेला आहे. ओके, तर सेम आता जो आकार तिकडे दिसतोय तो इकडे ड्रॉ करून घ्यायचा. हे बघा, दिसतोय आपल्याला त्याच्यावर. ओके, हे बघा, हे बघा, तो ओपन करून बघायचा एकदा. हे बघा, पानाचा शेप दिसतोय, आले लक्षात. त्यानंतर काय करायचं, आता 1 इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घ्यायची आहे कडेकडेने. हे बघा, सगळ्या बाजूने 1 इंच आलं पाहिजे. ओके, आणि हा कटिंग करून घ्यायचा. हे बघा, हा आपला कॅनव्हास पेपर कटिंग करून झालेला आहे. हे बघा, व्यवस्थित पानाचा शेप दिसतोय. आता हा शेप जसा दिसतोय एकदम परफेक्ट त्याच्यावरच आपली टीप आली पाहिजे. ओके, नाहीतर जर का हा शेप परफेक्ट केलाय आणि त्याच्यावर टीप नाही आली व्यवस्थित, तरी सुद्धा आपला ब्लाऊजचा शेप व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक करायची. हा शेप दिल्यानंतर सुद्धा बरोबर हे जे कोणे कापरे आहे ना, याचे कोणा, त्याच्यावर बरोबर आपली टीप व्यवस्थित आली पाहिजे म्हणजे आपला ब्लाऊजचा शेप व्यवस्थित येईल. ओके, तर हा आता ब्लाऊज पेपरवर कसा स्टिच करायचा ते मी सांगते. तर सर्वात आधी काय करायचं, आपण जो कटिंग केलेला ब्लाऊज पीस आहे ना, तर तो असा ठेवायचा सरळ. ओके, त्यानंतर अस्तर जे कटिंग केलेलं आहे ते पण हे बघा त्यावर परफेक्ट व्यवस्थित ठेवायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने, आले लक्षात. त्यानंतर ह्या कॅनव्हस पेपरचा सेंटर काढायचा आहे आणि तो बरोबर ह्या सेंटरवर ठेवायचा आहे. हे बघा, याची सेंटर दिसतोच आपल्याला घडी. ओके, आणि त्यानंतर इथे आपल्याला जो पिना आपण यूज करतो स्टिचिंगच्या टाइमला त्या लावून घ्यायच्या आहेत. त्या कुठल्या आहेत, कशा आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, हे बघा, ह्या एक सेंटरला लावायची. त्यानंतर अस्तर हे बघा ह्या साईडला पण एक लावायची म्हणजे आपला शेप चुकायला नको. आणि इथे अस्तरण त्याला पण लावून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम आता काय करायचं, आपल्याला बरोबर टीप मारायची आहे जसं आपण गळा ड्रॉ केलेला आहे तसा. ओके,
हे बघा एकदम व्यवस्थित परफेक्ट मी त्याच्यावर स्टिप घेतलेली आहे. ओके तर आता काय करायचं, या पेना काढून टाकायच्या आणि त्यानंतर आपला जो हे आहे ना इथून 1/2 इंच मार्जिन ठेवून हे अस्तर ब्लाउज पीस आणि कॅनव्हास पेपर तिन्ही डायरेक्ट सोबतच कटिंग करून घ्यायची आहे. तर ते कटिंग करण्याच्या आधी सर्वात महत्वाचं मी तुम्हाला हे सांगते की आपले सोपी पद्धत खालून पट्टी न लावण्यासाठी आपण काय करू शकतो, इथून आता स्टिप द्यायची हे उलट करण्याच्या आधीच. ओके तर मी मारून घेते टिप, तुम्ही पट्टी लावली तरी चालेल पण हे पण पटकन पण होतं आणि फिनिशिंगला पण छान दिसतं. आता हे मी कटिंग करून घेते. ओके हे बघा इथल्या कमरेच्या भागाचा एक्स्ट्रा जो कपडा होता ब्लाउज पीसचा तो पण कटिंग करून घेतलेला आहे ना, हे मधलं पण कटिंग करून घेतलेलं आहे. तर याला मी आता कट्स मारून घेते म्हणजे काय होईल की आपल्या गळ्याला व्यवस्थित शेप येईल. ओके कट्स मारून झाल्यानंतर काय करायचंय, हे उलट करायचं आहे. ओके हे बघा ह्या पद्धतीने आणि हे जे टिप मारलेले आपले हे कॅनव्हास ते व्यवस्थित सरळ करून त्याला डाप टिप द्यायची आहे. ओके पण व्यवस्थित कोपरे ते काढून घ्या म्हणजे व्यवस्थित शेप येईल आपला. ओके तर आता मी त्याला डाप टिप देऊन घेते. त्यानंतर ह्या कमरेच्या साईडला सुद्धा दापटेप देऊन घ्यायची आहे. हे बघा आपल्या गळ्याचा आकार खूप व्यवस्थित आलेला आहे, पानगळा हे बघा हा कोणा पण व्यवस्थित आलेला आहे. ओके तर आता काय करायचं, अस्तर आणि ब्लाउज पीस सगळीकडून पूर्ण जॉईन करून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा असेल तो पण कटिंग करून घ्यायचा आहे. ओके त्यानंतर ब्लाउजला बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात आपण. ओके हे बघा खूप छान सुंदर असा शेप आलेला आहे. तर आपण काय करूयात, याला आपण ही जी रेडीमेड पाइपिंग घेतलेली आहे मी ती लावून घेऊयात म्हणजे काय होईल त्या शेपला अजून लुक येईल. हे बघा ह्या पद्धतीने. ओके पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही कशी लावायची, हे जे आपल्या मशीनचं फूट असतं ना त्यावरती लावता येत नाही. ओके तर हे बघा हे सिंगल फूट भेटतो आपण त्या फूटला दाब असंही म्हणतो. ओके तर काय करायचं, तुमची जी मशीन असेल फुल शटर किंवा हाफ शटरची तर त्यात हे जे दाब असतो तो काढून घ्यायचा तुम्ही आणि मगच दुकानदाराला तो दाखवून सेम त्या साईजचा हा सिंगल दाब घेऊन यायचा. ओके तर हा आता मी लावून घेते. हे
हे बघा, तर काय करायचं, हे जे रेडीमेड आहे ना पाइपिंग, ती बरोबर अशी मध्ये ठेवायची आणि आपण इथून टिप घ्यायची आहे. ओके, हे बघा, ही रेडीमेड नॉट घेतलेली आहे मी, तर याला आपण काय करणार आहोत, हे कापडी लटकन लावणार आहोत. तर हे मी काठाचेच घेतलेले आहे कपडा. तर हे बघा, हा काठ मी असा फोल्ड करते ह्या पद्धतीने. ओके, आणि हा असा तिरका कट करत आहे. आणि हा सिंगलच याचं घेतलंय मी, कारण की हे काठ आहे इथे, तर याचं काय दोरे वगैरे निघणार नाही, त्यामुळे डबल घ्यायची काही गरज नाही. हे बघा, हा असा मध्ये टाकायचा. ओके, आणि इथून अशी टिप मारून घ्यायची. ओके, तर हे बघा, हे असं थोडं कट करून घेते मी. हे उलट करायचं. हे बघा, सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीने लटकन बनवून घेतलेले आहेत आपण फॅब्रिकचे. ओके, तर आता ते आपण गळ्याला लावून घेऊयात. हे बघा, हा सुंदर असा पानगळा आपला स्टिच करून तयार झालेला आहे. ओके, तर मी तुम्हाला कॅनव्हासची कटिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कॅनव्हास कसा, फक्त मी जे तुम्हाला शिवताना किंवा कटिंग करताना ज्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही लक्षात राहू द्या. म्हणजे काय होईल की तुमचं चुकणार नाही, नाहीतर कसं होईल की तुम्ही व्यवस्थित आकार काढणार कॅनव्हास पेपरवर पण त्यावर व्यवस्थित टिप देणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित सावकाशपणे बघा. तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट शिवताना काहीतरी बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहे आणि त्या टिप्स तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे. म्हणजे त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं काही चुकणार नाही, हा शेप पण व्यवस्थित येईल. नाहीतर काय होतं, आपण कॅनव्हास पेपरवर खूप सुंदर गळा काढतो पण तो स्टिच करताना व्यवस्थित येत नाही. मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला कॅनव्हास पेपरवर तर गळा काढायला जमतोय पण तरी सुद्धा ब्लाऊज पीसवर का आकार येत नाही, आलं लक्षात. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि शिवा काही अवघड नाही येतात, खूप सोपं आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा, सिम्पल असा पानगळा, त्याला आपण रेडीमेड पाइसिंग लावलेली आहे. ओके, आणि हे फॅब्रिकचे सुंदर असे लटकन केलेले आहे, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला असं कसं अजून लुक आलेला आहे. ओके, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही डिझाईन कशी वाटली आणि माझी शिकवण्याची पद्धत पण कशी वाटली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच आपले पुढील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा त्या सबस्क्राईब समोरची जी बेल आयकॉन असेल ती नक्की दाबा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.